भौमितिक आकृत्या इयत्ता चौथी कोण. आता फळ्यावर चित्र बघा. हे झाडाचं चित्र आहे. आपल्याला दिसतंय की दोन फांद्यांमध्ये कोण तयार झालेला आहे. ह्या आकृतीला काय म्हणायचं? कोण. तसंच हे घर आहे आणि ही शिडी आहे, तर इथं पण कोण तयार झालाय. जमीन आणि शिडीमध्ये कोण तयार झालाय. तर ह्या आकृतींना काय म्हणायचं? कोण म्हणायचं. तो कोणाचे किती प्रकार आहेत? तीन प्रकार आहेत. लघु कोण, काटकोण आणि विशाल कोण. आता काटकोण म्हणजे काय? काटकोण म्हणजे जो 90 अंशाचा कोण असतो त्याला काटकोण असं म्हणतात. उदाहरणार्थ असा हा जो कोण आहे, हा काटकोण आहे, हा 90 अंशाचा आहे. ह्या घड्याळात बघा, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काय तयार झालाय? काटकोण. याला काटकोण म्हणायचं. हे सगळे कोण कोणते? काटकोण. आता लघु कोण म्हणजे काय? लघु कोण हा 90 अंशापेक्षा लहान असतो. असा हा लघु कोण आहे. आणि विशाल कोण 90 अंशापेक्षा मोठा. नव्वद अंशापेक्षा मोठा हा विशाल कोण, हा लघु कोण, हा काटकोण. आता ही काय आहे? कात्री. आता हा कोण बघा, हा कोणता कोण झालाय? काटकोण. आणि हा लघु कोण. आणि हा विशाल कोण. ह्या कात्रीत होत नाही जास्त विशाल कोण, ह्याच्यात काटकोण आणि थोडासा विशाल कोण होतोय आणि लघु कोण. आता प्रश्न वाचा. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून आकृती खालील चौकटीत काटकोण, लघुकोण किंवा विशाल कोण असे लिहा. आता आकृतीचं आधी निरीक्षण करायचं. ही आकृती कशाची आहे? लघुकोण. तर दुसरी आकृती कशाची? दुसरी आकृती काटकोण. ही काय कोणती आकृती? विशाल कोण. आणि ही आकृती लघु कोण. आता फळ्यावरची आकृती बघा, कोणती गोल आहे, त्या गोलला काय म्हणतात? वर्तुळ. आता आपल्याला वर्तुळ केंद्र म्हणजेच केंद्रबिंदू, त्रिज्या आणि व्यास आणि जीवा कशाला म्हणतात ते बघायचे. हे जे बिंदू आहे अगदी मधोमध, हे काय आहे? केंद्रबिंदू किंवा वर्तुळ केंद्र. त्रिज्या, इथून एवढं जे अंतर आहे ह्या अंतराला काय म्हणतात? त्रिज्या. व्यास,
हे एवढं पूर्ण अंतर, ह्याला काय म्हणायचं? व्यास. ए बी व्यास. जीवा पी क्यू जीवाय. तर व्यास सुद्धा जीवाचे, मोठी जीवा म्हणजे व्यास. ही पण जीवा आहे, पण ही सगळ्यात मोठी जीवा आहे. आणि हे पूर्ण अंतर एवढं म्हणजे काय म्हणायचं? व्यास, वर्तुळाचा व्यास. आणि इथून एवढं अंतर त्याला काय म्हणायचं? त्रिज्या. आणि ही जीवा आहे. आपण जीवा अजून काढू शकतो. ही पण जीवा आहे, ही पण जीवा आहे. ह्या सगळ्या काय आहेत? जीवा. व्यास पण जीवाचे. आता आपल्याला वर्तुळ काढायचं असेल तर आधी आपल्याला त्रिज्या माहित पाहिजे. त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढतो. तर ह्याला काय म्हणतात? कंपास. तर आपण आता पाटीवर वर्तुळ काढणार आहे. हे फळ्यावर आपल्याला काढताना येणार, कारण ही पेन्सिल आहे, ही पाटीवरची पेन्सिल आहे. तर आपण ह्या त्रिज्येचा आता वर्तुळ काढणार आहे. आणि एक केंद्र बिंदू आपण इथं घेतला समजा. आता आपल्याला वर्तुळ काढायचंय. तर कंपासचं हे टोक केंद्र बिंदूवर ठेवायचं आणि असं फिरवायचं. हे आपण वर्तुळ काढले. आणि हे माप म्हणजे काय? त्रिज्या आहे. ही काय? त्रिज्या. त्रिज्या. आणि व्यास कोणता? इथून इथपर्यंत अंतर जे आहे तो व्यास आहे. ही त्रिज्या आहे. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. तर फळ्यावर बघा कशाची आकृती आहे? आयत. कशाची आकृती आहे? आयत. ह्या आकृतीला काय म्हणतात? आयत. आयत अ ब क ड. आयताला किती बाजू आहेत? तर चार बाजू आहेत. एक दोन तीन आणि चार. आणि कोपरे किती आहेत? एक दोन तीन चार. बाजू अ ब, बाजू ब ड, बाजू क ड, बाजू अ क. आणि अ ब क ड हे काय आहेत? आयताचे शिरोबिंदू आहेत. आयताचे शिरोबिंदू कोणते आहेत? अ ब क ड. अ ब क ड. आयताच्या बाजू, बाजू क ड, बाजू ड ब, बाजू ब अ आणि बाजू अ क ह्या आयताच्या बाजू आहेत. आयताला चार शिरोबिंदू, चार बाजू. आणि आयताच्या समोरच्या ज्या बाजू आहेत त्या काय आहेत? समान आहेत. बाजू अ ब बरोबर बाजू कड, बाजू अ क बरोबर बाजू बड. आयतामध्ये किती कोण तयार होतात? चार कोण. आणि चारही कोण कसे? काटकोण आहेत. आयताचे चारही कोण काटकोण आहेत. आयताचे सर्व कोण काटकोण आहेत. आयताला काटकोण चौकोन असेही म्हणतात. आणि आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत. तर आयताच्या काय? समोरच्या बाजू ह्या सारख्या लांबीच्या असतात. आयताला चार काटकोण आहेत म्हणून त्याला काटकोण चौकोन पण म्हणतात. आयताला चार शिरोबिंदू आहेत. आयताला चार बाजू आहेत. शिरोबिंदू म्हणजे काय? जेव्हा दोन बाजू ज्या बिंदूला जुळतात तेव्हा त्या बिंदूला काय म्हणायचं? तर शिरोबिंदू. ज्याचे दोन बाजू मिळतात
त्या बिंदूला शिरोबिंदू असं म्हणतात. त्याचा ही आकृती कशाची आहे, चौरसाची. चौरसाच्या चारही बाजू ह्या सारख्या लांबीच्या असतात, म्हणजे बाजू अब बरोबर बाजू बड बरोबर बाजू कड बरोबर बाजू अक. चौरसाला किती शिरोबिंदू आहेत, चार शिरोबिंदू अ ब ड आणि क. चौरसाला बाजू किती आहेत, बाजू अ ब ब ड ड क क अ. चौरसाला कोण किती आहेत, तर चार कोण आहेत आणि हे सगळे काटकोण आहेत. चौरसाला चार बाजू असतात, चार शिरोबिंदू असतात आणि त्याच्या सर्व बाजूंची लांबी सारखी असते, सर्व बाजू समान असतात. आणि शिरोबिंदू कोणते, चौरसाचे अ ब ड आणि क. आणि बाजू कोणते, बाजू कड बाजू ड ब बाजू ब अ आणि बाजू अ क. आणि सर्व बाजू ह्या समान लांबीच्या असतात. ते ह्या आकृतीला काय म्हणतात, चौरस. त्रिकोण य र ल ला किती बाजू आहेत, तीन बाजू आहेत. त्रि म्हणजे काय, तीन. तीन कोण ज्या आकृतीला आहे त्या आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. कोणत्या बाजू आहेत त्रिकोणाच्या, बाजू य र बाजू र ल बाजू ल य. आणि त्रिकोणाचे कोणते शिरोबिंदू आहेत, य र ल ह्याला काय म्हणायचं, शिरोबिंदू. आणि त्रिकोणाला किती कोण आहेत, तर तीन कोण आहेत. हा एक कोण, हा एक कोण आणि हा एक कोण, किती कोण झाले, एक दोन आणि तीन.